नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आज आपण बघणार आहोत प्रकरण क्रमांक 6 मधील प्रश्न क्रमांक 9। व्यवसायाची सामाजिक जबाबदारी म्हणजे काय आणि व्यवसायाच्या सामाजिक जबाबदारीची व्याप्ती स्पष्ट करा। आतापर्यंत आपण बघितलं आहे की व्यवसायाने समाजाशी संबंधित जे विविध घटक आहेत त्यांच्या बाबतीत व्यवसायाची सामाजिक जबाबदारी काय आहे ते आपण बघितलेलं आहे। आज आपण बघणार आहोत व्यवसायाच्या सामाजिक जबाबदारीचा अर्थ आणि त्याची व्याप्ती। बघा प्रस्तावना, कंपन्यांची सामाजिक जबाबदारी ही संज्ञा भारतासाठी नवीन नाही, म्हणजे सामाजिक जबाबदारी ही काही नवीन बाब आहे अशातला भाग नाही। तथापि कंपनी कारभार मंत्रालय भारत सरकारने अलीकडेच सूचित केले आहे की कंपनी कायदा 2013 मधील कलम 135, कंपनीचे नियम 2014 आणि इतर सूचना कि ज्या 15 एप्रिल 2014 पासून काही कंपन्यांना बंधनकारक असणार आहे, कि ज्या कंपन्या कलम 135 मधील निकष पूर्ण करतात त्यांना कंपन्यांची सामाजिक जबाबदारी म्हणजे CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी संबंधित तरतुदी मान्य कराव्या लागतील। आता भारत सरकारने काही कंपन्यांसाठी सामाजिक जबाबदाऱ्या ह्या बंधनकारक केलेल्या आहेत, त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSR। आता हे बंधनकारक करण्यामागचा उद्देश असा की आतापर्यंत व्यवसायाने समाजाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत, ही त्यांची नैतिक जबाबदारी होती। परंतु सर्वच व्यवसाय आपली नैतिक जबाबदारी पार पाडत नव्हते आणि म्हणून काही गोष्टी सरकारला व्यवसायासाठी बंधनकारक कराव्या लागल्या। म्हणजे आता सरकारने त्यासाठी कायदा तयार केला आणि त्या कायद्यानुसार काही कंपन्यांसाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ही बंधनकारक केली। आता कोणत्या कंपन्यांसाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी बंधनकारक केली, तर ज्या कंपन्यांना किंवा ज्या कंपन्या कलम 135 मध्ये जे निकष दिलेले आहेत किंवा जे नियम दिलेले आहेत त्यामध्ये ज्या कंपन्या बसतात, ज्या कंपन्या येतात, त्या सर्व कंपन्यांना कंपन्यांची सामाजिक जबाबदारी बाबत ज्या काही तरतुदी दिलेल्या आहेत, सरकारने जे काही नियम तयार केलेले आहेत ते त्यांना लागू असणार आहेत। तर ह्यामध्ये अनेक कंपन्यांचा समावेश होतो आणि त्यांना दरवर्षी त्यानुसार आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण केलेल्या आहेत किंवा नाहीत त्याचा अहवाल सरकारला द्यावा लागतो। बघा अर्थ बघूया, कंपन्यांची सामाजिक जबाबदारी हे व्यवसायाचे स्वनियंत्रित प्रतिमान असून सामाजिक संबंधाविषयीच्या उद्देशासाठी योगदान देणे किंवा स्वेच्छेने पाठपुरावा करणे किंवा नैतिकदृष्ट्या केंद्रित कामकाज करणे यांच्याशी संबंधित ही संज्ञा आहे। म्हणजे स्वतःहून किंवा स्वेच्छेने समाजाशी संबंधित ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या पूर्ण करणे, आपली समाजाप्रती काही जबाबदारी आहे याचं नैतिक भान राखून समाजाच्या प्रती किंवा समाजाचे जे विविध घटक आहेत त्याच्या प्रती आपली जी जबाबदारी आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे याच्याशी संबंधित ही संज्ञा आहे। हे कंपनीला सामाजिक दृष्ट्या जबाबदार व उत्तरदायी बनवते। आता ह्या कायद्यानुसार
हे कंपनीला समाजाच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी जबाबदार पकडलं जातं. कंपनी त्याच्यासाठी उत्तरदायित्व असते. तिचे हे उत्तरदायित्व स्वतःसाठी, भागधारकांसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी असते. सामाजिक जबाबदारीचे पालन करताना समाजाच्या आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय दृष्टिकोनाबाबत ती अतिशय दक्ष, जागरूक राहते. आणि अशा प्रकारे जेव्हा नियम तयार केला गेला आणि नियमानुसार कंपन्यासाठी, काही कंपन्यांसाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे कंपनीची सामाजिक जबाबदारी बंधनकारक करण्यात आली, अशा प्रकारे जेव्हा सामाजिक जबाबदारीचे पालन कंपनीद्वारे केले जाते, त्यावेळी ती कंपनी आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि पर्यावरणीय दृष्ट्या अतिशय दक्ष राहते, अतिशय जागरूक राहते. आणि याचा फायदा त्या कंपनीला होतोच, याचा फायदा भागधारकांना होतो, याचा फायदा सर्वसामान्य जनतेसाठी होत असतो. व्याख्या बघा. संयुक्त राष्ट्राची औद्योगिक विकास संघटना म्हणजे युनिडो यांच्या मते कंपन्यांची सामाजिक जबाबदारी ही व्यवस्थापनाची संज्ञा आहे, जिथे कंपन्या त्यांच्या व्यावसायिक कामकाजात सामाजिक व पर्यावरणीय समस्यांबाबत एकरूप असतात आणि त्यांच्या भागधारकांच्या बरोबरचे संवाद साधतात. तर युनिडोच्या मते म्हणजे संयुक्त राष्ट्रांची औद्योगिक विकास संघटना यांच्या मते कंपन्यांची सामाजिक जबाबदारी ही व्यवस्थापनाची संज्ञा आहे. तर ही कसली संज्ञा आहे? व्यवस्थापनाची संज्ञा आहे, म्हणजे मॅनेजमेंटची एक संज्ञा आहे, एक कन्सेप्ट आहे, जिथे कंपन्या त्यांच्या व्यावसायिक कामकाजात सामाजिक आणि पर्यावरणीय समस्यांबाबत एकरूप असतात. म्हणजे कंपनी त्यांचा व्यावसायिक कामकाज तर पार पाडतच असतात. व्यवसायाशी संबंधित त्यांच्या ज्या काही ऍक्टिव्हिटी आहेत, ज्या काही गोष्टी आहेत, त्या त्या पार पाडतच असतात. परंतु व्यवसायी संबंधित गोष्टी पार पाडत असताना समाजाशी संबंधित म्हणजे सामाजिक आणि पर्यावरणाशी संबंधित ज्या काही समस्या असतात, त्याच्याबरोबर किंवा त्याच्या बाबतीत आपले जे भागधारक असतात त्याच्याबरोबर संवाद साधत असतात. आणि त्यांच्याबरोबर संवाद साधून समाजामध्ये ज्या समस्या आहेत, समाजामध्ये ज्या अडचणी आहेत किंवा पर्यावरणाच्या संबंधित ज्या काही समस्या आहेत, पर्यावरणाच्या संबंधित ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. कंपन्यांचा सामाजिक जबाबदारीची व्याप्ती. आता बघा, आपल्याला CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे कंपनीची सामाजिक जबाबदारी याची व्याप्ती बघायची आहे. त्यामध्ये अ दिलेला आहे कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारीची व्यवहार्यता, उपयुक्तता. म्हणजे कंपनीची सामाजिक जबाबदारी जी आहे त्याची उपयुक्तता किती आहे ते आपल्याला आधी बघायचं आहे. पहिलं, ज्या कंपनीच्या निव्वळ मालमत्तेचे मूल्य हे 1500 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त, किंवा रुपये 1000 कोटींची व त्यापेक्षा जास्त उलाढाल, किंवा निव्वळ नफा रुपये 15 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त हा एकाच आर्थिक वर्षामध्ये असतो, अशा संस्थांनी संचालकांची कंपन्यांची सामाजिक जबाबदारी समिती स्थापन करणे 1 एप्रिल 2014 पासून बंधनकारक आहे. मग आता कंपन्यांची सामाजिक जबाबदारी पूर्ण करण्यासाठी किंवा कंपन्यांची सामाजिक जबाबदारी कोणासाठी बंधनकारक करण्यात आलेली आहे, तर त्याचे निकष या ठिकाणी दिलेले आहेत. या ठिकाणी काय सांगितलेले आहे? ज्या कंपनीच्या निव्वळ मालमत्तेचे मूल्य हे 1500 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशी कंपनी ज्याचे निव्वळ मालमत्ता म्हणजे आपण त्याला असेट्स म्हणतो, त्याला काय इंग्रजीमध्ये म्हणतो असेट्स, ज्या कंपन्यांची जी निव्वळ मालमत्ता आहे म्हणजे जे असेट्स आहेत त्याची किंमत जर 1500 कोटी रुपये असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल, अशा कंपन्या किंवा
रुपये 1,000 कोटींची व त्यापेक्षा जास्त उलाढाल, म्हणजे दुसरं काय सांगितलंय, एकतर 1,500 कोटी रुपयापर्यंत तुमच्याकडे मालमत्ता असली पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्त, किंवा 1,000 कोटी रुपयापर्यंत तुमची उलाढाल असेल तर 1,000 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त, म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी विकता त्या सर्व गोष्टींची किंवा त्या सर्व वस्तूंची किंमत, वस्तू किंवा सेवांची किंमत 1,000 कोटीपेक्षा जास्त जात असेल तर, किंवा पुन्हा इथे सांगितलेलं आहे, किंवा निव्वळ नफा 15 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त, किंवा तुमच्या कंपनीला 15 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त नफा होत असेल तर, ह्या एका आर्थिक वर्षाचा विचार केलेला आहे, म्हणजे 1 एप्रिल पासून ते 31 मार्च पर्यंत। आलं लक्षात? तर या ठिकाणी 3 निकष दिलेले आहेत, म्हणजे 1,500 कोटीपेक्षा जास्त तुमची मालमत्ता असली पाहिजे, 1,500 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त, किंवा तुमची जी वार्षिक उलाढाल आहे ती 1,000 कोटीपेक्षा जास्त असली पाहिजे, किंवा तुम्हाला एका वर्षामध्ये 15 कोटीपर्यंत निव्वळ नफा झालेला असला पाहिजे। जर 3 पैकी एकामध्ये जर तुमची कंपनी येत असेल तर तुम्हाला, म्हणजे अशा कंपन्यांना संचालकांची, म्हणजे त्याला डायरेक्टर्स म्हटलं जातं, संचालकांची एक समिती स्थापन करावी लागते आणि त्या समितीचं नाव असणार आहे कंपन्यांची सामाजिक जबाबदारी समिती। आणि ही कधीपासून बंधनकारक करण्यात आली, तर 1 एप्रिल 2014 पासून अशा प्रकारची समिती स्थापन करणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे। तर हे 3 निकष तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, निव्वळ मालमत्ता 1,500 कोटी रुपये किंवा जास्त, 1,000 कोटी रुपयांचा उलाढाल किंवा त्यापेक्षा जास्त, किंवा कमीत कमी 15 कोटी रुपयांचा नफा। दुसरं सांगितलेलं आहे, मंडळाच्या अहवालात CSR कमिटीची रचना जाहीर करणे, म्हणजे जो अहवाल तयार केला जातो, कंपनीचा जो अहवाल तयार केला जातो त्या अहवालामध्ये तुमची जी CSR कमिटी स्थापन केलेली आहे, म्हणजे कंपन्यांची सामाजिक जबाबदारी समिती जी तुम्ही स्थापन केलेली आहे त्याची रचना तुम्हाला जाहीर करावी लागते। रचना म्हणजे काय, त्या समितीचा अध्यक्ष कोण असेल, उपाध्यक्ष कोण असेल, त्या समितीचे सदस्य कोण असतील, त्या प्रकारची संपूर्ण जो आराखडा आहे तो तुम्हाला त्या अहवालामध्ये जाहीर करावा लागतो। तिसरं सांगितलेलं आहे, सामाजिक जबाबदारीच्या धोरणांचा एक भाग म्हणून सर्व कंपन्यांनी आपल्या सरासरी निव्वळ नफ्याच्या किमान 2% नफा प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये खर्च केला पाहिजे। सदरचा नफा कंपनीने पाठीमागील लगतच्या सलग 3 वर्षांमध्ये मिळवलेला असावा। बघा, इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे की जेव्हा कंपनीला जो सरासरी निव्वळ नफा होतो, सरासरी निव्वळ नफा म्हणजे मागील 3 वर्षांचा नफा एकत्र केला जातो आणि त्याचा एव्हरेज काढला जातो, सरासरी काढला जातो, सरासरी काढली जाते, आणि जो काही नफा येईल, उदाहरणार्थ समजा 5,000 कोटी नफा आला किंवा 50 कोटी नफा आला, 3 वर्षांचा सरासरी नफा 50 कोटी आला, तर तुम्हाला त्या 50 कोटीच्या कमीत कमी 2%, कमीत कमी, तुम्ही जास्त देखील करू शकता, पण कमीत कमी तुम्हाला 50 कोटीच्या 2% एवढी रक्कम CSR साठी वापरावी लागेल, म्हणजे समाजासाठी वापरावी लागणार आहे। म्हणजे कंपन्या जो काही नफा कमवतात त्यातील काही भाग, एक छोटासा हिस्सा तुम्हाला समाजासाठी वापरावा लागणार आहे। तर इथे 2% नफा हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवून द्यायचं आहे। चौथा आहे, मंडळाच्या वार्षिक अहवालामध्ये या सर्व गोष्टींचा एकत्रित समावेश असावा अशा कंपन्यांच्याकडून अपेक्षा असते। आणि मंडळाचा जो काही वार्षिक अहवाल तयार केला जातो, कंपनीचा जो काही वार्षिक अहवाल तयार केला जातो, अहवाल म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला रिपोर्ट म्हटलं जातं, त्या अहवालामध्ये या सर्व गोष्टींचा समावेश असला पाहिजे। म्हणजे आमची समिती काय असणार आहे, आम्ही किती पैसा खर्च केला, मागील 3 वर्षाचा आमचा नफा काय आहे, त्याची सरासरी काय, किती खर्च केला, कशा प्रकारे खर्च केला,
या सर्व गोष्टींचा समावेश त्या अहवालामध्ये असला पाहिजे. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीमध्ये पुढील तपशीलांचा समावेश असावा. पहिलं, कंपनीच्या सामाजिक जबाबदारीच्या धोरणाचा थोडक्यात आराखडा, प्रकल्पाच्या सर्वमान्य आढाव्याचा समावेश किंवा हाती घ्यावयाचे प्रस्तावित कार्यक्रम आणि कंपन्यांची सामाजिक जबाबदारी धोरणाची वेबसाईट व प्रकल्प कार्य आणि कार्यक्रम. माता कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीमध्ये म्हणजे कंपनीच्या सामाजिक जबाबदारीमध्ये कोणत्या प्रकारचा तपशील असला पाहिजे? तर आपली कंपनी समाजासाठी कोणत्या प्रकारचा प्रकल्प हाती घेणार आहे त्याचा आराखडा असला पाहिजे. कोणत्या प्रकारचा कार्यक्रम किंवा कोणत्या प्रकारचं काम हाती घेणार आहे आणि ज्या प्रकल्पातून समाजाचं कल्याण होणार आहे. मग एखादी शाळा बांधायची असेल तशा प्रकारचा प्रकल्प असू शकतो, एखादं हॉस्पिटल बांधायचं असेल तशा प्रकारचा प्रकल्प असू शकतो, किंवा एखाद्या गावाला पाणी पुरवठा करायचा असेल तशा प्रकारचा प्रकल्प असू शकतो. मग त्याचा आराखडा असला पाहिजे, कार्यक्रम असला पाहिजे की तो प्रकल्प काय असणार आहे, कोणत्या ठिकाणी असणार आहे, त्यासाठी किती खर्च असणार आहे, त्याच्या सर्व प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये समावेश असला पाहिजे. त्याची एक वेबसाईट लिंक देखील तयार केली गेली असली पाहिजे, जेणेकरून सर्वसामान्य जनता देखील आपली कंपनी कोणत्या प्रकारचे सामाजिक जबाबदाऱ्या पूर्ण करत आहे किंवा नाही हे संपूर्ण जनतेला देखील कळालं पाहिजे. कंपन्यांची सामाजिक जबाबदारी समितीचे गठन केलं पाहिजे आधी सांगितल्याप्रमाणे. शेवटच्या 3 आर्थिक वर्षातील कंपनीचा सरासरी निव्वळ नफा, म्हणजे शेवटच्या 3 वर्षामध्ये जो निव्वळ नफा झालेला आहे त्याची सरासरी काढली गेली पाहिजे. विहित नमुन्यात कंपन्यांची सामाजिक जबाबदारीचे खर्च आणि सरकारने ज्या प्रकारे तुम्हाला जो नमुना दिलेला असतो, एक फॉर्मॅट दिलेला आहे, नमुना म्हणजे फॉर्मॅट, त्या नमुन्यामध्ये कंपनीने सामाजिक जबाबदारीसाठी किती खर्च केला या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट असल्या पाहिजेत. सदरच्या आर्थिक वर्षामध्ये कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारीवर केलेल्या पैशाच्या स्वरूपातील खर्चाचा तपशील आणि सदरच्या आर्थिक वर्षामध्ये सामाजिक जबाबदारीसाठी कंपन्यांनी किती प्रकारचा खर्च केला, कोणत्या बाबीसाठी किती खर्च आला, त्याचा संपूर्ण तपशील दिला गेलेला असला पाहिजे. जर कंपनी मागील 3 आर्थिक वर्षाच्या सरासरी नफ्याच्या 2% एवढी रक्कम खर्च करण्यास अपयशी ठरली तर त्याची कारण मीमांसा द्यावी. म्हणजे नियमानुसार काय सांगितलंय, मागील 3 वर्षांचा जो तुमचा निव्वळ नफा असेल त्याची सरासरी काढावी आणि त्या सरासरीमध्ये जेवढा नफा येईल, उदाहरणार्थ 50 कोटी सरासरी आली, तर 50 कोटीच्या 2% रक्कम ही समाजाच्या हितासाठी वापरली पाहिजे. पण काही कारणास्तव जर तुम्ही ती वापरली नाही तर त्याची कारणी मीमांसा द्यावी लागते. कारण मीमांसा म्हणजे काय, कि आम्ही का वापरू शकलो नाही, त्याची कारण तुम्हाला त्या अहवालामध्ये नमूद करावी लागतील. कंपन्यांची सामाजिक जबाबदारी समिती, या समितीमध्ये 4 संचालक असतात. वर्षातून किमान त्यांच्या 2 सभा होतात. आपण बघितलं की ज्या कंपन्यांसाठी CSR कंपल्सरी आहे, म्हणजे जे 3 निकष आपण बघितलेले आहेत, 1500 कोटीची मालमत्ता किंवा 1000 कोटीची उलाढाल किंवा 15 कोटीचा निव्वळ नफा, या 3 निकषामध्ये ज्या कंपन्या येतात त्यांच्यासाठी CSR कमिटी स्थापन करणे हे काय आहे, बंधनकारक आहे. मग आता ह्या समितीमध्ये किती लोक असणार, तर या समितीमध्ये 4 संचालक असणार आहेत आणि ह्यांची वर्षातून किमान त्यांच्या 2 सभा होतात, म्हणजे कमीत कमी त्यांच्या 2 वेळा सभा ह्या वर्षभरामध्ये झाल्या पाहिजेत. सदरच्या सभेमध्ये कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीची कार्ये व धोरणे या विषयावर चर्चा आणि समीक्षण केले जाते. मग ह्या सभेमध्ये कोणत्या गोष्टीवर विचार विनिमय केला जातो, तर कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीची कार्य कोणती आहेत त्याची चर्चा केली जाते, त्याचे समीक्षण केले जाते.
धोरणे कोणत्या प्रकारची आपण ठरवायची आहेत, म्हणजे समाजासाठी आपण कोणत्या प्रकारचे प्रकल्प हाती घ्यायचे आहेत, त्याची चर्चा आणि समीक्षण केले जाते. सदरची समिती कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीचे औपचारिक धोरण ठरविण्याविषयी शिफारस करते. आणि मग ही समिती काय करते की आपल्याला कोणत्या प्रकारचे धोरण ठरवायचं आहे किंवा कोणत्या प्रकारचं धोरणाचा अवलंब करायचा आहे त्याची शिफारस करत असते. सदरच्या दस्तऐवजात शिफारस केलेल्या सामाजिक जबाबदारीची कार्य अंदाजपत्रक तयार करणे, कंपनी कशा प्रकारे प्रकल्प पूर्ण करणार त्याचे वर्णन, केलेल्या प्रगतीचे परीक्षण करण्यासाठीच्या पारदर्शक साधनांची निवड, या सर्वांचा त्यात समावेश होतो. आणि जे दस्तऐवज असतात म्हणजे जे डॉक्युमेंट असतात त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या गोष्टींचा समावेश केला जातो की आपल्या कंपनीने कोणत्या प्रकारची धोरणं अवलंबली आहेत, कोणत्या प्रकारचे प्रकल्प पूर्ण केलेले आहेत, ते कशा प्रकारे पूर्ण केलेले आहेत, कोणत्या प्रकारचे प्रकल्प हाती घेणार आहे, या सर्व गोष्टींचा समावेश त्या दस्तऐवजामध्ये किंवा त्या डॉक्युमेंटमध्ये केलं जातं. क, कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारीची कार्य किंवा सक्रियता. कंपन्यांचा सामाजिक जबाबदारी ही एक वचनबद्धता आहे, हे धोरण मान्य केले जाते. म्हणजे CSR ही एक आहे वचनबद्धता आहे, म्हणजे ते आपल्याला पूर्ण करावं लागणारच आहे. त्यातून समाजातील उपेक्षित घटकांचे जीवन लक्षणीयरित्या उंचवण्याचा प्रयत्न केला जातो. आता हे CSR किंवा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी बंधनकारक करण्यामागचा उद्देश म्हणजे समाजामध्ये जो उपेक्षित घटक आहे त्यांच्यामध्ये किंवा त्यांचं जे जीवनमान आहे ते जीवनमान उंचवण्याचा काय करणे, प्रयत्न करणे. म्हणजे थोडक्यात काय, समाजामध्ये ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न यांच्या मार्फत केला जातो. कंपनी कायदा 2013 मधील कलम 135 व कंपनीचे नियम 2014 मध्ये सांगितल्याप्रमाणे खालील पैकी एक किंवा त्यापेक्षा जास्त घटकांच्या वर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आता आपल्याला पुढे दिलेलं आहे की कोणत्या घटकावर CSR च्या माध्यमातून लक्ष केंद्रित केलं पाहिजे. पहिलं, उपासमारी, भूक, दारिद्र्य व कुपोषण यांचे निर्मूलन. देशामध्ये जी उपासमारी असेल, भूक असेल किंवा जे कुपोषण असेल किंवा दारिद्र्य असेल याचे निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आरोग्य व सफाई व्यवस्थेविषयी काळजी घेणे आणि स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे. आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टी केल्या पाहिजेत. ज्या ठिकाणी शक्य आहे किंवा आवश्यक आहे त्या ठिकाणी सफाईची व्यवस्था करून दिली गेली पाहिजे. तसंच स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही देखील CSR मध्ये एक जबाबदारी असणार आहे. दुसरं, शिक्षणाला उत्तेजन देणे, यामध्ये विशेष शिक्षण व रोजगारावर भर देणे. शिक्षणाला उत्तेजन दिलं पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शिक्षण कसं पोहोचेल याचा प्रयत्न केला पाहिजे. विशेष शिक्षण आणि रोजगारावर भर देणे, जास्तीत जास्त लोकांना रोजगार कसा देता येईल याचा प्रयत्न देखील CSR च्या माध्यमातून केला गेला पाहिजे. तसेच विशेषतः लहान मुले, स्त्रिया, वयस्क आणि अनेक कारणाने उपजीविकेचे साधन नसणाऱ्यांसाठी किमान कौशल्यावर आधारित राहणीमान उंचावण्यासाठीचे प्रयत्न केले सुरू करणे. स्त्रिया असतील, वयस्कर लोक असतील किंवा अशी इतर लोक असतील की ज्यांच्याकडे उपजीविकेचे साधन नसेल अशासाठी किमान कौशल्यावर आधारित काही कार्यक्रम किंवा त्यांना त्या प्रकारची ट्रेनिंग देऊन त्यांना उपजीविकेचं साधन उपलब्ध करून दिलं गेलं पाहिजे. तिसरं, बालमृत्यू दर कमी करणे आणि मातांचे आरोग्य सुधारण्यासाठी चांगल्या आरोग्यविषयक सवलती देणे आणि अल्प खर्चात औषधांचा पुरवठा करणे. देशातील बालमृत्यू जे होत आहेत त्यांचा दर कशा प्रकारे कमी करता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. मातांचे आरोग्य सुधारण्यासाठी चांगल्या आरोग्यविषयक सवलती दिल्या पाहिजेत, सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत आणि त्यांच्यासाठी जे औषधाचा खर्च येतो तो औषध अतिशय अल्प खर्चामध्ये पुरवठा केला गेला पाहिजे.
चौथा आहे शाश्वत पर्यावरणाची खात्री देणे, पर्यावरणाचे संतुलन, दुर्मिळ वनस्पती व प्राण्यांचे संरक्षण, प्राण्यांचे संगोपन संरक्षण, कृषी व जंगल संवर्धन, नैसर्गिक साधन संपत्ती जतन करणे आणि जमीन हवा व पाण्याचा योग्य दर्जा राखणे। म्हणजे थोडक्यात काय, पर्यावरणाचे संरक्षण करणे हे देखील सीएसआर मध्ये समाविष्ट आहे। रोजगार वाढविण्यासाठी व्यावसायिक कौशल्य विकसित करणे, युवकांमध्ये व्यावसायिक कौशल्य निर्माण करून रोजगार वाढवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे। सैन्य दलातील योद्धे, युद्धात पतीच्या निधनामुळे आलेले विधवापन आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांसाठीची उपयुक्त योजना, आपल्या देशासाठी बलिदान देणारे जे सैन्य असतील त्यांच्यासाठी काही योजना आणल्या गेल्या पाहिजे। युद्धामध्ये जर आपले सैनिक मारले गेले, आपले सैनिकांचं जर निधन झालं, तर त्यांच्या ज्या विधवा पत्नी असतील त्यांच्यासाठी उपयुक्त योजना आणल्या गेल्या पाहिजे। सातवा आहे मान्यता प्राप्त राष्ट्रीय खेळाडूंना उत्तेजन देण्यासाठी प्रशिक्षण देणे। जे काही राष्ट्रीय खेळाडू असतील अशा लोकांना उत्तेजन देण्यासाठी त्यांच्यासाठी प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली पाहिजे। आठवा आहे पंतप्रधान सहायता निधीमध्ये योगदान देणे। अनुसूचित जाती जमाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय समाज, अल्पसंख्याक व स्त्रिया यांच्या कल्याणासाठी किंवा आर्थिक सामाजिक विकासासाठी केंद्र सरकारने उभारलेल्या निधीसाठी मदत करणे। ग्रामीण विकास प्रकल्प हाती घेणे, झोपडपट्टी विकास कार्यक्रम हाती घेणे। निधीचे विभाजन, पहिलं मागील संपलेल्या सलग 3 आर्थिक वर्षातील कंपनीने मिळवलेल्या सरासरी निव्वळ नफ्याच्या 2% पेक्षा कमी रक्कम खर्च करता कामा नये। म्हणजे सरासरीच्या 3 वर्षांची जी सरासरी असेल नफ्याची, त्याच्या कमीत कमी 2% एवढी रक्कम खर्च केली पाहिजे। कंपनीच्या सामाजिक जबाबदारीचे पालन केल्यानंतर निर्माण झालेले आधिक्य वाढावा म्हणजे सरप्लस हा कंपनीचा नफा मानला जात नाही। दुसरं, मागील 3 आर्थिक वर्षाच्या उपलब्ध माहितीच्या आधारे कंपन्यांची सामाजिक जबाबदारी क्षमता उभी करू शकते। ती क्षमता कंपनीची वैयक्तिक किंवा अंमलबजावणी करणाऱ्या सहाय्यक संस्थांची असू शकते। कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारीच्या कार्यकृतीला संमती न देणे। कंपनी कायदा कलम 135 मध्ये कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या कार्यकृतीचे पालन न करणाऱ्यास कोणत्याही दंडनीय शिक्षेसंबंधी तरतूद नाही। म्हणजे बघा, जरी ती बंधनकारक करण्यात आलं तरी तशा प्रकारचे समजा पालन केलं नाही तरी त्याच्यावर कोणत्याही प्रकारे दंडनीय शिक्षा किंवा दंडनीय शिक्षा करण्यासंबंधी कोणत्याही प्रकारची तरतूद कायद्यामध्ये करण्यात आलेली नाही। तथापि कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या धोरणाबाबतची माहिती प्रसिद्ध न करणे किंवा त्याबाबत अनभिज्ञ राहणे आणि त्याच्या मंडळाच्या अहवालामध्ये अंमलबजावणी केल्यास मात्र ते दंडनीय शिक्षेस पात्र आहे। म्हणजे जर तुम्ही कोणत्या प्रकारची सीएसआर किंवा कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी पूर्ण केली नाही परंतु त्याची खोटी माहिती समजा अहवालामध्ये दिली तर मात्र तुमच्यावर दंडनीय गुन्हा किंवा दंडनीय शिक्षेस अशा प्रकारची कंपनी पात्र राहील। कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी बाबतची कर्तव्य पूर्ण न केल्यास दंडनीय शिक्षा होऊ शकते। असा दंड रुपये 50,000 पेक्षा कमी नसून तो रुपये 25 लाखापर्यंत असू शकतो आणि अशी चूक करणाऱ्या कंपनीच्या प्रत्येक दोषी अधिकाऱ्याला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते। हा शिक्षेचा कालावधी 3 वर्षापर्यंत असू शकतो किंवा जी दंडाची रक्कम रुपये 50 पेक्षा कमी नाही ती कदाचित 5 लाखापर्यंत असू शकते किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात। तर अशा प्रकारे कायद्यानुसार सीएसआर हे काही कंपन्यांसाठी बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि जर त्याची अंमलबजावणी व्यवस्थितरित्या किंवा कायद्यानुसार केली नाही तर शिक्षेची तरतूद देखील कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे।